नमस्कार मी आज संध्याकाळ झालेले आहे आणि माझं कामाचं नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता एक पुढं कोंबडी आहे आणि तिच्या खाली तेवीस ते चोवीस पिल्लं खेळत आहेत मस्त आता सात आठ दिवसाची पक्षी झालेले आहेत आणि वजनदार पक्षी आहेत आणि कोंबडी त्या पिल्लांना भरपूर भरपूर लांब लांब घेऊन जात आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बघ कोंबडी पालन किती सोपं आहे अगदी दोनच कोंबड्यापासून आपण पन्नास कोंबड्या तयार करू शकतो आणि जर पन्नास कोंबड्या जर तुम्हाला विकत घ्यायचं जर ठरल्या तर खूप किंमत मोजावी लागू शकते तर दोन कोंबड्या बसून तुम्ही अशी पक्षी तयार करा आता चला मी तुम्हाला दुसरी कोंबडी दाखवतो आता तुम्ही बघू शकता दुसरी कोंबडी अंड्यावरती बसवलेली हो आहे आणि अगदी जवळ आलेली आहे आता पिल्लच काढणार आहे ती एवढ्या एक दोन दिवसात आणि अशी जालम कोंबडी आहे ना अजिबात अंड्यावरून उठत नाही आणि पक्ष्यांना खूप जीव लावते अशा अनुभवी कुंबडी अनु अशा अनुभवी कोंबड्या तुम्ही अंड्यावरती बसवा जा आणि तुम्हाला सांगितलेलं आहे मी शिळी पालनामध्ये आणि कुंबडी पालनामध्ये किती महत्वाचं मिथी घास आहे अगदी छोटे छोटे पिल्ल मिथी घास खात आहे आता माझ्या मुळे आहे ते पिल्ल या, या 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 चला तर मी तुम्हाला पुढं दाखवतो आपल्या तीन शेळ्यांनी सात पिल्लं दिलेली आहे आता आपलं नियोजन बघून घ्या संध्याकाळचं आता हे बघा एक चार ते पाच दिवसाचं बकरू आहे फक्त पाच दिवसाचं आणि आताच घास खायला चालू केलेला आहे त्यांनी या बघा किती सुंदर पिल्लो आहे बघा रंगीबिरंगी पाट आहे पाट हे हे शेळ्या आपल्या भांडणं करीत आहे हैरा शेतकरी बंधून नो अशा ताकद ताकदवान आहे ना बघा तीन तीन बकराच्या शेळ्या पण आता भांडणं करीत होती ए तीन तीन फूट उंच उड्या मारीत होती शिळी तुम्ही फक्त शिळी बघू शकता आता चार पाच दिवस आलेले आहे इतकं वजन आहे नीचं आता ही तीन बकरं देणार आहे आणि तुम्हाला ते एक बकरू दाखवलं मी आणि या ही एक शिळीने पिल्ल दिलेली आहे इकडं या बघा ही एक शिळी जनलेली आहे मस्त आफ्रिकन बोरची शेळे आहे आणि बघा हे किती लांब लांब आफ्रिकन बोरच्या शे पिळलेले शेंगा असतात त्याचे शे? बघा आणि फक्त बकर बघू शकता याला म्हणतात क्वालिटी या बघा आणि बा मी तुम्हाला सांगतो मी तुमचा पांडुरंग दादा आहे माझ्याकडे आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहे लय नवल नका समजू की आफ्रिकन बोरच्या शेळ्या कशा असतात आणि त्याच पाळायला पाहिजे तसं काही नसतं आपलं पारंपरिक कुंबडी पालन जसं करतो तसं आपल्याला पारंपरिक शिळी पालन करायचं आहे जर तुमच्याकडे गावरान शेळ्या असतील तर उत्तम कारण की मी पण गावरान शाळेवर जास्त भर देणार आहे कारण की जर तुम्हाला हे बघा आता ही एक शिळी तीच शिळी तीन बकर देणार ती शिळीने दोन पिल्ले दिलेली आहे आणि बोकडे पण कसे आपल्याकडं मस्त असे तयार आहे पण काय असतं हे आफ्रिकांच्या शेळ्या ऍक्टिव्ह दिसतात आलं लक्षात आणि गावरान शिळीचं बकरू काळा असतं बस हा एकच फरक आहे म्हणजे जसं आता या बघा ह्या शिळीने दोन पिल्ल दिलेल्या आहेत आण आणि ह्या शिळीला नाव दिलेलं आहे मी घोडा हा आमचा घोडा इतका खतरनाक घोडा आहे ना बा इतका ताकतीचा घोडा आहे ह्या घोड्याला कुणीच आकळू शकत नाही इतका डेंजर घोडा आहे तेव्हा मला सुद्धा मारत आहे बा तेव्हा तेव्हा असा आहे ते पाते या पाते या। ती पिल्लू दाखवा बरं त्या घोड्याचे त्यांना आणि या घोड्याने किती सुंदर पिल्लू दिलेला आहे आणि या बघा ह्या आपल्या घोड्याने किती भारी पिल्ल दिलेलं आहे असा ताकदवान घोडा आहे ना त्याच्यामुळे आम्ही सगळं घोडाच म्हणतो त्याला तेव्हा तो कसा पाऊ राहिला शिळी शिळी म्हणजे लय बेकारी शिळी ती पाहिली ना धडकच दिना अशी शिळी आणि बघता बघू शकता किती सुंदर पिल्ले पिल्ले दिलेले आहे हे बघा हे तर तरसावणी दिसतंय एक तर रात्रीच बिबट्या आलता आमच्याकडं असं शेळ्यांच्या वासामुळे बिबट्या कशामुळं आलेला असाव तुम्हाला आता सांगतो बिबट्या हे बघा हे असं बिबट्याला आहे ना बोकड्याचा वास आला इकड्या या बघा आमच्या बिबट्याला आहे ना अशा बोकड्याचा वास येतो आता मी याला धुतो महिन्या दोन महिन्याला याचा वास येत नाही पण असा वजनदार बोकडा झालेला आहे ना एवढं एवढं दिसतंय खांडू पण हे खांडू काय पन्नास ते साठ किलोचं आणि बघा आता त्याच्याबरोबरचे हे पण याला दोन बकरा होणार आहे हे तर इतकं वजनदार आहे ना सत्तर किलोचं आणि बघा हे हे या बाई हे, हे लई चित्र बोकड्या आमचा आहे बघा ये या याचा वास येत असं ना आम्ही शेतात राहतो म्हणून बिबट्या आला होता रात्री आता बोकड तुम्हाला माझ्या मध्ये माझ्या मोबाईल मध्ये छोटा दिसत असन पण सत्तेचाळीस किलो बोकड भरलेला आहे हा हा कालचा आणि बघा आता हा एक बोकड बेण्यासाठी ठेवलेला आहे आपण हे बघा मस्त चारा वगैरे खातोय हे असतं संध्याकाळचं नियोजन तुमच्या पांडुरंग दादाचं शेळ्याला घास टाकायचा बकर पाजायचे कोंबड्याचं आवरायचं आणि तुम्हाला आता मोठ्या कोंबड्या दाखवतो संध्याकाळचे वाजलेले आहे पाच आणि ज्या दुपारून कोंबड्या अंडे देतात त्या माझ्या आईने या कोंबड्या कुंडून ठेवलेल्या विषेक आता मी अंडे काढलेले आहेत आता सोडणार आहे त्यांना कारण की सगळ्या कोंबड्या येऊन बसतात खुर्ड्यामध्ये आणि काही झाडं बसतात आता मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आपलं शेळी पालन दाखवलं दोन कोंबड्यात पन्नास पिल्ल दाखवली इथं कोंबड्या दाखवली आणि आज सकाळपासून मी कमीत कमी सहाशे रुपयाचे अंडे स्वतः विकलेले आहेत स्वतःच्या हाताने आता घास आणायला गेलतो ना तिथं आमच्या त्या काकू मावशी आहेत जोडीदारच आहे शेजारच्या त्यांनी मला ती सांडे सांगितली होती त्यांना ती सांडी देऊन टाकली तीनशे रुपयाची आणि सकाळी सकाळी पिरू तोडायचं काम चालू होतं तेव्हा दोन माणसं आली त्यांनी मला ती सांडी मागितली होती द्वाघा पंधरा पंधरा म्हणजे तीनशे तीनशे सहाशे मग एक लक्षात घ्या सहाशे रुपये काही न करता मी रोज कमावलेला आहे आणि तुम्ही जर म्हणाल की बाबा दादा गावरान कोंबड्याचं खाद्याचं तुमचं नियोजन कसं आहे तुम्हाला सांगतो गहू ज्वारी बाजरी तांदूळ मका सोयाबीन भरडा तुम्हाला जे शक्य होत असेल शिजून भात कच्चा भात जेवढं जेवढं शक्य होत असं तेवढं तुम्ही कोंबड्यांना टाकू को शकता आणि राहिला उरला विषय दुसरा आपल्या ज्या कुंबडीने तेवीस पिल्ल दिलेली आहे ना ज्या दिवशी पिल्ल काढली त्याच दिवशी मी श्रीरामपूरला गेलो साडे सतराशे रुपयाची मी पन्नास किलोची बॅग विकत आणलेली आहे त्यांना नवीन त्याचं कारण असं जर कुंबडीच्या पिल्लांना आपण जर तीन महिने विकत जर सुरुवातीला खाद्य दिलं त्या कुंबडीचं कमीत कमी दहा वर्षापर्यंत आयुष्य जातं आणि ती कुंबडी जास्तीत जास्त अंडी देते आलं लक्षात आणि अजून एक दुसरा मुद्दा आता मी तुम्हाला माझ्या शाळा दाखवल्या जस शक्य होईल तसं गावरण शिळी पालन करा गावरंगुंबडी पालन करा आता मी माझा माझी इच्छा होती माझा शोक होता मला थोड आफ्रिकन बोरचं व्यसन होत आता काही गोष्टी असतात त्याला कारणीभूत मी आफ्रिकन बोरच्या शेळ्या केल्या पण माझं स्वतःचा अधिकार आणि स्वतःच मन हे जास्त गावरण शाळेवर अवलंबून आहे कारण की याच असतं याच असं असतं आफ्रिकन बोरचं आपल्याला ग्राहक शोधावं लागत आता माझ्याकडे ग्राहक खूप असल्यामुळं मला काही त्या गोष्टीचं वाटत नाही बकऱ्याची माक मार्केटिंग करायला किंवा मुंबईमध्ये बकरी विकायला पण नवीन जर माणूस या आफ्रिकन बोर्डच्या शाळेत शाळेत जर उतरला तर त्याची थोडी फसवणूक होते एक तर त्यांना शेळ्या वगैरे माग भेटतात आणि मार्केटिंगची त्यांना एवढी काय आयडिया नाही आहेत आणि या शेळ्यांना थोडं वॅक्सिनेशन म्हणा त्या शाळांची नकं कापणं म्हणा ह्या जास्त गोष्टी अवलंबून असतात त्यांच्या भरपूर तर चला तुम्हाला कसं वाटलं तुमच्या पांडुरंगदादाचं कुंबडी पालन शिळी पालन आणि अंडे विक्रीचं थोडंफार दोन पैसे कमवायचं कुक्कुटपालन नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया आणि कमेंट करून सांगा दादांनो की नेमकं आपल्याला मुद्दा कुठला उचवायचा उचलायचा आहे बघा आता मी तुम्हाला सांगतो मी हाडाचा काडाचा शेतकरी आहे शेतीमध्ये भरपूर कामं चालू आहे चालू आहेत पिरूची कारण की आता आबळ आलेला आहे पिरूची बाग पिकलेली आहे तीन तीन चार चार गाड्या अशा म्हणजे भरपूर शेतीमध्ये कष्ट भरपूर असतं पण तुम्ही अगदी कमेंट करून नक्की सांगा कि की बा तुम्हाला पालनामध्ये नेमकं कुठला प्रॉब्लेम मा येत आहे कुंबडी पालनामध्ये कुठला प्रॉब्लेम येत आहे मग त्यानुसार मी नक्की व्हिडिओ बनत जाईल प्रत्येक व्हिडिओला ज्या दादानी कमेंट केली की असा असा प्रॉब्लेम आहे मला मी लगेच दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ अगदी व्यवस्थित चार ते पाच मिनिटाचा बनवून वर टाकल तर असंच प्रेम असू द्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद